इतिहास संशोधक राव बहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस यांच्या 150व्या जयंतीनिमित्त राव बहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस चरित्र व कार्य या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे करण्यात आले. यावेळी राव बहादूर द ब पारसनीस स्मृती समितीचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र पारसनीस, डॉ सुधांशु गोरे, विवेक कुलकर्णी, सुमती कुलकर्णी, डॉ रवींद्र पारसनीस, विपाशा पारसनीस, सुनीता पारसनीस आदि मान्यवर उपस्थित होते. राव बहादूर दत्तात्रय बळवंत पारसनीस हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध इतिहास संशोधक म्हणून ओळखले जातात. संशोधनाच्या क्षेत्रात त्यांचे स्थान मोठे आहे. खरे राजवाडे वगैरे प्रारंभीच्या नामवंत व निष्ठावंत इतिहास संशोधकांनी मराठा इतिहास लेखनाची व ऐतिहासिक साधने संकलित व संपादित करण्याची जी थोर आणि उज्ज्वल परंपरा निर्माण केली होती, त्या परंपरेतील राव बहादूर दत्तात्रय बळवंत पारसनीस हे एक इतिहास संशोधक, संपादक व संग्राहक होते. राव बहादूरांनी केलेले बहुतांशी लेखन मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित आहे. मोगलकालीन पेंटिंग, शस्त्रे यांचे एक वस्तू संग्रहालय स्थापन करून भावी इतिहास अभ्यासकांची त्यांनी सोय करून ठेवली. 25 नोव्हेंबर 1925 साली तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते या वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन झाले होते. त्यातील ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन करून ती प्रकाशित करण्याचे त्यांचे स्वप्न मात्र 31 मार्च 1926 रोजी त्यांच्या निधन झाले, त्यामुळे ते सर्व स्वप्न अपुरं राहिले. ब्रिटिश काळातील प्रतिकूल परिस्थितीत त्यांची अतूट जिद्द व अमाप आत्मविश्वास यांच्या जोडावर त्यांनी हे केलेले कार्य आजच्या पिढीसाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल. राबोदूर पारसनीस स्मृती समितीचे सदस्य आणि पारसनीस परिवार यांच्या सहकार्यामुळे ते चरित्र लेखनाचे काम होऊ शकले. आजोबांच्या 150व्या जयंतीनिमित्त माझे त्यांना विनम्र प्रमाण. त्याचे 3 भाग असतील. पहिल्या भागामध्ये राव बहादूरांचं चरित्र, दुसऱ्या भागामध्ये त्यांनी केलेल्या इतिहासविषयक कामगिरीच्या संदर्भातली तपशीलवार माहिती. तसं पाहिलं तर मोठ्या लोकांचं खाजगी आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य याच्यात फारसा फरक करता येत नाही, परंतु आम्ही त्यातल्या त्यात प्रयत्न केलेला आहे. आणि तिसऱ्या भागामध्ये राव बहादूरांच्या इतिहासविषयक कामगिरीचा आढावा घेणारी काही 7-8 इतिहास तज्ज्ञ लोकांचे लेख हे त्याच्यामध्ये राहतील. तेव्हा 3 भागामध्ये हे पुस्तक प्रकाशित होईल किंवा आज झालेलं आहे. आणि त्याचा उपयोग हा एक प्रकारचा राव बहादूरांच्या कामाप्रमाणेच मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांच्या संदर्भात सुद्धा एक संदर्भ ग्रंथ म्हणून व्हावा अशा तऱ्हेची आमची त्यात कल्पना आहे. आणि ती कशी यशस्वी होते ते आता पाहू. धन्यवाद.